आणि एक मोठी बातमी समोर येते. श्रीरामपूर बसवर अज्ञात व्यक्तीनं दगडफेक केल्यामुळे बस चालक जखमी झालेला आहे. ही धक्कादायक घटना अहमदनगर तालुक्यातील शेवगाव आगारामध्ये घडली. श्रीरामपूरच्या दिशेनं बस 40 प्रवाशांना घेऊन जात असताना नेवासा फाट्याजवळ अज्ञातांनी बसवर दगडफेक केली आणि बसच्या समोरील काचा फुटल्यामुळे बस चालक विठ्ठल नामदेव रोकडे जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला काचा लागलेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चालकाला रुग्णालयात दाखल करत प्रवाशांना दुसऱ्या बसची व्यवस्था करून देण्यात आली आहे. तर आपण पाहतोय अहमदनगर मधल्या शेवगाव इथल्या आगारामध्ये ही घटना घडलेली आहे. अज्ञातांनी एका बसवर दगडफेक केलेली आहे आणि यामध्ये बसचा चालक जखमी झालेला आहे.